शेतकऱ्यांना शेती बद्दल नवीन पाठ मिळाले, कमी खर्चाच्या व्यवस्थापनाचे बारकावे कळाले, नवयुगाच्या शेतीचे नवीन आहे मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। मी आहे सुनील उदासी विघ्नहर्ता कंपनीकडून। आज मी औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका सिल्लोड येथील बहुली या गावात आहे। कॉटनचं हे क्षेत्र आहे, कॉटनचं हा शेत आणि माझ्यासोबत शेतकरी आहे। मित्रांनो, शेतकरी साहेब आपलं पूर्ण नाव सांगा। श्री आप्पा गोविंदराव निकोट। आप्पा गोविंदराव निकोट यांनी हा कॉटनचा फळ लावला। मित्रांनो, या वर्षी पीक खूप चांगलं होतं, परंतु पावसाच्या अतिवृष्टीमुळे खूप शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला। त्यांचं हातात आलेलं पीक हे जाण्याच्या अवस्थेत होतं, परंतु आज मी निकोट साहेबांना हे काही प्रश्न विचारणार आहे, कारण की अतिवृष्टीमुळे खूप सारे शेतं संपलेले आहे। ते कोणती असो, कॉटनचं तर पूर्ण गेलेलं आहे, कोणाकोणाच्या कॉटन तर पूर्ण संपलेले आहेत, तर निकोट साहेब या अतिवृष्टी पाण्यामुळे तुम्हाला त्रास तर सहन करावा लागला, परंतु विघ्नहर्ता या कंपनीने जे तुम्हाला प्रॉडक्ट दिले आहे, जे जे तुम्ही वापरलेले आहे, आज तुमचा कापूस तरीही या पाण्यात एवढा सुंदर दिसत आहे, याचे पाते आम्ही पाहत आहे, खूप सुंदर आहे। तर तुम्हाला आज कसा वाटते निकोप साहेब? आज अशी या अतिवृष्टीमध्ये आज हे आपलं उदय साहेबाचं जे तंत्र वापरलं, शेतकरी मित्र श्री दिलीप उदासी साहेब, उदासी साहेब यांचं तंत्र वापरल्यामुळे आज तग धरून या ठिकाणी आज कपाशी डोळ्यासमोर दिसते, नाहीतर कपाशी तसे नाही। आणि तुमचे जे या गावातले डीलर आहे काकडे साहेब, इकडे या तुम्ही समोर या थोडं। मित्रांनो, यांचाही परिचय हे स्वतः देतील। काकडे साहेब परिचय द्या आपला। माझं नाव भालचंद्र शालिग्राम काकडे, दानोरा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद। माझ्या दुकानाचे नाव श्री राजवीरेश्वर कृषी सेवा केंद्र दानोरा आहे। आणि मी आणि आमच्याकडं आमच्या जेवढी शेतकरी मंडळी आहे किंवा आपल्या जेवढ्या सर्कलमध्ये तेवढ्या पूर्ण संपूर्णांना श्री विघ्नहर्ता कंपनीचे प्रोडक्ट जे सरांनी उदासी सरांनी दिलेले, कृषी तज्ज्ञ डॉक्टर उदासी सरांनी जे दिलेले ते घटक आम्ही शेतकऱ्यांना देतो। इथे आपण पाहत आहे मित्रांनो, कैऱ्यांची संख्या कुठे कुठे कैऱ्या खूप काळ्या झाल्या आहेत। काकडे साहेब, निकोट साहेब, आपण पुष्कळचे शेत पाहिले आहेत, जे आम्ही असे शेत पाहिले मित्रांनो, जे शेतकरी मित्र श्री दिलीप उदासी यांच्या तंत्रज्ञानानुसार नाही आहे, ते वेगळे आहे, आणि हा शेत त्यांच्या तंत्रानुसार तयार केलेला आहे। जे तंत्रानुसार शेत नव्हते तिथे काही बोंड पूर्ण काळे पडलेले आहे, बुरशी भयंकर पडलेली आहे। तर तुम्ही यांना जेव्हा आपलं बुरशीनाशक वगैरे सगळं दिलं, बुरशीनाशक दिलं, कम्फर्ट दिलं, तर निकोट साहेब त्याचा रिझल्ट कसा वाटत आहे तुम्हाला? रिझल्ट खूप छान आलेला आहे। रिझल्ट ती घेतल्यामुळं कोणतेच बुरशीचा त्याच्यावर परिणाम झालेला दिसत नाही, बुरशीचा परिणाम एकदम कमी दिसत आहे। मी दांडी दाखवत आहे मित्रांनो, तुम्ही साक्षात पहा, हा रिअल व्हिडिओ आहे। काही काही हा जे ब्रँच आहे पूर्ण काळी पडलेली आहे, नष्ट झालेली आहे। हे शेतकरी माझ्या सोबत आहे, आणि ही पहा ब्रँच किती छान निकोप आहे। इथून खालपर्यंत तुम्ही पाहाल तर खूपच सुंदर आहे, कैरी ही दिसत आहे, लोकांच्या काळ्या पडलेल्या आहे। आणि यांच्या पहा, हा जो शेवटचा पाऊस होता, सध्या तरी यांची एक फवारणी अजून बाकी आहे, ते घेतील नक्की, त्याच्यानंतर अजूनही सुंदर रिझल्ट। विघ्नहर्ता कंपनी इथे काळवणे साहेबसुद्धा आहे, ते सुद्धा विघ्नहर्ता कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला सांगतील। ते रिझल्ट निकोप साहेब तुम्हाला आज शाश्वती आहे की नाही? आज हे पूर्ण घेतल्यामुळं पूर्ण शाश्वती आहे की कोणत्याही शेतकरी यातून तरुण जाऊ शकतो। बिलकुल, आणि एक नवीन संयोग तुम्हाला पाहायला मिळते, ते म्हणजे डीलर आणि शेतकरी हा सोबत उभा आहे, आणि एवढ्या विश्वासाने आणि स्वखुशीने उभा आहे। कारण की डीलर आणि शेतकरी यांचं कधी तुम्हाला माहीत आहे, डीलर सोबत डीलरला अशी भीती असते कोणती कंपनी आली तर बा माझा धंदा खराब होईल का, परंतु आज आमच्या सोबत काकडे साहेब आहे, राजुरेश्वर कृषी सेवा केंद्राचे मालक। काकडे साहेब,
तुम्ही सांगा शेतकऱ्यांबद्दल, आज तुम्ही शेत पाहता विघ्नहर्ता कंपनीकडून, आमच्या औषधीचा फायदा यांना कसा कसा होतो इकडे नक्की सांगा सर. कसं आहे माहिती का, जे प्रोडक्ट आहे विघ्नहर्ता कंपनीचे असे की प्रोडक्ट म्हणून देत नाही, प्रोडक्ट दाखवत नाही पण रिझल्ट दाखवतात शेतकरी मित्र. विशेषता म्हणजे हो, आणि विशेष म्हणजे जे प्रोडक्ट वापरले त्याचा रिझल्ट 100% येतो. बिलकुल, मी 99% किंवा 90% म्हणजे 100% म्हणत आहे. का? कारण की यांनी वापरले. आता आपण पीक पण बघू शकता की कसं आहे, कम्फर्ट वापरलं तेव्हा त्याच्यातला तजीलपणा किंवा जो पिवळेपणा वगैरे होता पूर्ण ग्रीनरी झालं. आता तुम्ही बघू शकता या कैरीची साईज कशी आहे. जर आपलं जिब्रॅक्स वापरलं तर जिब्रॅक्समुळे आपल्या कैरीची साईज जी छोटी होती ती एकदम मोठी झाली. आणि जो किंवा फळबाग वगैरे जेव्हा असेल जे चविष्ट लागता एकदम गोडचिपणा राहतो जिब्रॅक्स वापरल्याच्यानंतर. आणि जी साईज आहे ती साईज पण वाढते. आणि विशेषतः म्हणजे आपले जे प्रोडक्ट वापरतो आपण, आपल्या प्रोडक्ट वापरल्यामुळे काय होतं आहे, जो चवदारपणा आहे पिकामध्ये तो चवदारपणा जास्त वाढतो बाकीच्या तुलनेत. आपण जर असं बघितलं ना फरक की एक वेगळं आणि वेगळं, ज्याच्यावर आपले प्रोडक्ट वापरले त्याचा एकदम भारी रिझल्ट आहे. भारी म्हणजे की जी क्वालिटी आहे आणि जो समजा जे खायला चवीस लागतं ते चवीस लागतं आणि इकडे त्याच्यात लागत नाही. बिलकुल मित्रांनो, धन्यवाद काकडे साहेब. कम्फर्टमुळे एक गोष्ट नक्की होते मित्रांनो, फळांचा आकार आणि विरुद्ध परिस्थिती जेव्हा निर्माण होते तर कम्फर्ट हे काय करते, हे पिकांची रोगप्रतिकार शक्ती खूप वाढवते आणि त्यांच्या फळांना अन्न पुरवठा कमी होऊ देत नाही, अन्न पुरवठ्याची कमतरता पडू देत नाही. कळवणे साहेब आपण सुद्धा सांगा मला प्रॉडक्टबद्दल काही अनुभव, आपले कम्फर्ट हा काय काम करते आपला विघ्नहर्ताचा. आपला कम्फर्ट जो आहे तो पिकाची तजेलदारपणा आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, फळांचा आकार आणि फळांचा आकार चकाकी चकाकी आणि एकदम म्हणजे ग्रीनरी आणि चकाकी आणि म्हणजे शाइननेस साठी आपला. यांनी मित्रांनो आम्ही एक प्रॉडक्ट अजून नवीन दिला होता यांना, तो दिला होता आपला इलिका. सगळ्याच शेतकऱ्यांच्या कॉटन जे क्षेत्र आहे, ज्यांनी कॉटन लावली आहे कापूस लावला आहे, त्या शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असते बोंड अळीची. बरोबर सांगतो मी. तर आम्ही बोंड अळी येऊ नाही देण्यासाठी सुरुवातीला आम्ही रोगप्रतिकार शक्ती अजून वाढवण्यासाठी इलिका हा प्रॉडक्ट दिला होता. निकोट साहेब आपण इलिकाबद्दल आज मला सांगा, बोंड अळी तुम्हाला कुठे दिसते याच्यात आणि कॅमेरा समोर सांगा तुम्ही, बोंड अळीचा त्रास तुम्हाला झाला का? आज सर्व शेतकरी या ठिकाणी कपाशी बघतायत, या ठिकाणी बोंडाळीचा त्रास झालेला नाही. जे इलिका हे जे दिलं त्याची दुसरी फवारणी याच्यात घेतली गेली. काकडे सरांनी ते अगोदर याच्या अगोदर दिली सर ती, आणि आता परत काळजी फवारणी केली त्यासुद्धा ते दिलेलं आहे. बिलकुल, दोन फवारण्या झालेल्या आहेत त्याच्यात. आणि म्हणा असं काही त्याचा रेट बी काही इतका शिल्लक नाही आहे. त्याच्यामुळं ते बोंडाळीला रोखण्यासाठी एक उत्तम उपाय त्या औषधीचा या ठिकाणी. बिलकुल, म्हणजे निकोट साहेब शेतकरी मित्र श्री दिलीप उदासी यांचे तंत्र यांना तुम्ही मानतात? हो. तुम्हाला शाश्वती मिळाली, परिपूर्ण मनाला शांती मिळाली. मनाला शांती मिळाली 100%. बिलकुल, सरांचं जे उदय सरांचं जे तंत्रज्ञान आहे हे खूप उत्तम आहे, सर्व शेतकऱ्यांनी अवलंबायला पाहिजे. आणि शेतकरी खरंच याच्यातून सनी आज पुढे जाऊ शकतो, पुढचं पाऊल टाकू शकतो. नसता बाकी बोलणार नाही पण बाकीकडे जाता त्या ठिकाणी गर्जबाजारीच बनेल, पण या ठिकाणी कुठतरी पुढचं पाऊल टाकता येईल. म्हणजे तुमचं नियोजन हे आटोक्यात आहे, पूर्ण आटोक्यात, बजेट आउट ऑफ बजेट नाही गेलेलं आहे. गेलेलं नाही म्हणजे तुम्ही आता हरभराचं जे नियोजन आहे ते संपूर्णपणे शेतकरी मित्र श्री दिलीप उदासी साहेब यांच्या तंत्रज्ञानानुसार करणार नक्की करणार. शेतकरी मित्रांनो नक्की सांगा, गहू सुद्धा करा सर, आमचा भाग शक्यतो मक्का जास्त करणार. मक्का गहू आणि हरभरा आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार. बिलकुल शेतकरी मित्रांनो, मक्का करणार आता. बिलकुल, तर शेतकरी मित्रांनो पाहला आपण हा प्लॉट पाहला, तर निकोट साहेब काकडे साहेब आपल्या खूप खूप धन्यवाद. पुढच्या शेताकडे आम्ही आमची वारी करतो, तोपर्यंत जय जवान जय किसान. आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र.